नाशिक शहरात सर्व ठिकाणाहून येणारे जाणारे प्रवाशांना नाशिक मधून बाहेर जाण्यासाठी महापालिकेच्या अभिनव उपक्रमांतर्गत दिशादर्शक फलक संपूर्ण शहरात लावण्यात आले. मात्र अलीकडच्या काळात ही दिशादर्शक फलक भाऊ दादा मामा आणि राजकीय पदाधिकाऱ्यांचे वाढदिवस विविध कार्यक्रमांचे बॅनर लावून जाहिरातबाजी करण्यासाठी या फलकांचा सरस वापर केला जातो. याच दिशादर्शक फलकावर असलेली बॅनरबाजीचे अतिक्रमण पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील दिंडोरी नाका व मालेगाव स्टँड येथील दिशादर्शक फलकावर लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या दिशेने पंचवटी पोलीस स्टेशन व महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईने काढण्यात आलेले आहे. यावेळी महापालिकेचे कर्मचारी पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक पोलीस कर्मचारी उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.